गेले 10-12 दिवस झाले, ज्या दिवसापासून हे आमदार इथून पळाले त्या दिवसापासून आपण प्रसार माध्यमाच्या माध्यमातून आपण सर्वजण सगळ्या घडामोडी सातत्याने पाहत होतो. मला वाटतं गेले 10-15 दिवस कोणी आपल्या कामाकडे लक्ष दिलं नसेल. सातत्याने टीव्ही समोर बसून शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी त्या ठिकाणी काय चालले पाहत होते. सर्वसामान्य नागरिक सुद्धा त्या ठिकाणी घडलेल्या सगळ्या घटना त्या डोळ्यांनी पाहत होते. बंधूंनो, मी एकच सांगेन की 1969 जून 1967 साली आदरणीय शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना संघटना स्थापन केली आणि स्थापन एक छोटस लावलेलं रोपट आज वटवृक्षामध्ये निर्माण झालेलं आहे. शिवसेना असा पक्ष आहे, त्या पक्षामध्ये कुठली जात पात धर्म पाहिला जात नाही. व त्या पक्षामध्ये जो कार्यकर्ता जो शिवसेनी काम करतो तो कुठल्याही ज्याच्या पाठीमागून कुठली राजकीय पार्श्वभूमी नसते, त्याचे आजोबा पंजोबा किंवा त्याचे वडील हे कुठले साधे ग्रामपंचायत सदस्यही नसतात, अशा कुटुंबातील हे शिवसैनिक या बाळासाहेबांनी लावले या संघटनेमध्ये त्यांना घेतलं. व त्याच्यामध्ये आपण पाहतो की भाजीवाले, रिक्षावाले, दारू धंद्यावाले, कोंबडी चोर असे अनेक लोक शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेमध्ये घेतली आणि त्यांना एका चिखलाच्या गोळ्याला, चिखलाचा जो गोळा म्हणतो आपण त्याला, एक नेत्याचं रूप दिलं, त्यांना आमदार केलं, खासदार केलं, मुख्यमंत्री केलं. आणि आज त्याच शिवसेना प्रमुखांनी कधी आयुष्यामध्ये स्वतःसाठी कुठले पद घेतलं नाही. त्यांनी कधी मुख्यमंत्री, पंतप्रधान किंवा आमदार, खासदार होण्याची कधी त्यांनी त्यांच्या कुटुंबाने कधी मोह त्यांना आलेला नाही. असे शिवसेना प्रमुख ज्या शिवसेना प्रमुखांनी सगळ्या गोष्टीचा त्या ठिकाणी म्हणजे आपण म्हणतो ना त्या ठिकाणी त्यांनी कुठली गोष्ट आपल्याला न घेता या सर्व शिवसैनिकांना त्यांनी दिली. आणि आज पाहतोय आपण शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर ज्या भाजपला आपण महाराष्ट्रामध्ये वोटाला धरून फिरवलं, त्यांना महाराष्ट्रातल्या गल्ल्याबोल्ल्या दाखवल्या, हे कमळ कोणालाही माहीत नव्हतं, पण ते कमळ शिवसेनेने दाखवलं. आणि अशा या भाजपानी ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर ज्या शब्द त्यांनी दिला होता तो शब्द त्या ठिकाणी त्यांनी पाळला नाही किंवा ते आपल्याला त्या ठिकाणी तो शब्द आम्ही दिलाच नाही अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं. पण नाव उद्धव साहेबांना नाविलाज झाला. उद्धव साहेबांनी आयुष्यभर ज्यांच्याबरोबर आपण लढलो, मग काँग्रेस असू द्या त्यानंतर राष्ट्रवादी असू द्या, अशा पक्षाबरोबर त्यांनी युती केली आणि युती करून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून करायचं ठरवलं. तर पहिलं नाव त्यांनी कोणाचं दिलं असेल तर आत्ता जे पळून गेलेले आपले ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री जे होते एकनाथ शिंदे यांना त्या ठिकाणी त्यांचं नाव त्यांनी सुचवलं होतं. जर बंधूंना उद्धव साहेबांना स्वतः मुख्यमंत्री व्हायचं असतं, आदित्य साहेबांना त्यांना मुख्यमंत्री करायचं असतं, तर त्यांनी त्यांच्या मनामध्ये कधी आलेलंच नव्हतं, म्हणून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं नाव दिलं होतं. परंतु त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या काही वरिष्ठ नेत्यांनी म्हणजे पवार साहेब असतील, त्यांनी उद्धव साहेबांना सांगितलं, एकतर आपली युती ही न होणारी युती झालेली आहे आणि याच्यात जर तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना केलं तर त्यांच्यापेक्षा वरिष्ठ लोक राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये आहेत आणि मग त्यावेळेस आपल्याला 5 वर्षे सरकार चालवणं मुश्किल होईल. आणि म्हणून पवार साहेबांनी, चाणक्य बुद्धी असणारे पवार साहेब, त्यांनी उद्धव साहेबांना सल्ला दिला. उद्धव साहेबांना खरोखर इच्छा नव्हती, पण पवार साहेबांनी सांगितल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री पदासाठी त्या ठिकाणी होकार दिला. आणि बंधूंनो, इच्छा नसतानाही आदरणीय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री झाल्यानंतर आपण पाहिलं, मुख्यमंत्री झाल्यानंतर एवढी विघ्न महाराष्ट्रावर आली, देशावर आली, कोरोना सारखा महा रोग त्या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये आला. आणि बंधूंनो, कोणास काय ठाऊक, मला वाटतं परमेश्वरालाही वाटलं असेल का अशी संकट या देशावर या जनतेवर येणार आहे, म्हणून का होई यांना त्या ठिकाणी परमेश्वरांनी पवारसाहेबांना सुदृत्या दिली आणि मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांना केलं. आपण पाहिलं 2 वर्षे आपण कोविडची संपूर्ण घटना आपल्या डोळ्यासमोर आजही दिसते. आजही एक एक दिवस जर आपण पाहिला, पहिला लॉकडाऊन, दुसरा लॉकडाऊन, तिसरा लॉकडाऊन, हे लॉकडाऊनमध्ये जे चाललेला प्रकार होता
आपण सर्वजण त्या ठिकाणी भयभीत झालो होतो अशा परिस्थितीमध्ये आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब त्या ठिकाणी परिस्थिती अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळत होते। त्यावेळेस सुद्धा ह्या कपळकरांनी ह्या विरोधकांनी त्यावेळेस सुद्धा संधी सोडली नाही, मुख्यमंत्र्यांना त्यावेळेस सुद्धा त्रास देण्याचं काम केलं, पण मुख्यमंत्री कुठेही विचलित नव्हता। त्यांनी प्रामाणिकपणे त्यांना एकच कळत होतं की आपली जनता आपले लोक त्या ठिकाणी या संकटामध्ये व्यवस्थित राहायला पाहिजे आणि त्याच्यातून ते वाचले पाहिजे म्हणून सगळ्या गोष्टी सहन करून ते गेली 2 वर्ष अतिशय प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम करत होते। बंधूंनो पाहिलं संपूर्ण देशाने उद्धव साहेबांचा त्या ठिकाणी म्हणजे त्यांना सन्मानित केलं, खरोखर त्यांचं नाव अख्ख्या जगामध्ये झालं असा हा मुख्यमंत्री। मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा त्यांना पुढं त्या ठिकाणी त्या पदाचा आनंद घेता आला, कुठे काय करता आलं असं झाल्यानंतर सुद्धा त्यांनी ही परिस्थिती हाताळल्यानंतर सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे 2.5 वर्ष म्हणजे पूर्ण 2.5 वर्ष होईपर्यंत काम केलं। सगळं काय देऊन सुद्धा यांना मुळामध्ये यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं। खरी वास्तविकता स्वप्न गावस्करांची मी एक पोस्ट वाचली, ज्यावेळेस ही मंडळी फुटली त्यावेळेस त्यांची पोस्ट होती, हे देवा की आम्हाला एवढं मोठं करू नको की आम्ही या पक्षापासून दूर जाऊ। म्हणजे खरोखर हे जे मोठे झाले ना हे शिवसेना प्रमुखांमुळे झालं, शिवसेनेमुळे झालं आणि हे मोठे झाले हाहीच मोठी पाल चुकली आणि याने ईडीनी म्हणजे गाठलं आणि ईडीनी गाठल्यानंतर मग आपला पैसा वाचवायचा, मग आपण जेलमध्ये जाऊ, जेलमध्ये गेल्यावर पैसे बी जातील, मग आपलं काय होईल म्हणून यांनी आपला त्या ठिकाणी स्वाभिमान गहाण ठेवला आणि त्यांनी ठरवलं। त्याच्यामध्ये काही संजू साधू लोक होती त्यांनी सुद्धा त्यांना हेच करायचं होतं आणि त्यांनी त्या आमदारांना त्या ठिकाणी भावनिक केलं आणि इथून ते पळून गेले। आपण सर्वजण पाहिलेलं आहे, आज सुद्धा विधानभवनामध्ये त्या ठिकाणी मुख्यमंत्री बोलत होते। खरं वास्तव्यात त्यांना सुद्धा लक्षात आलंय की महाराष्ट्रातली जनता भडकलेली आहे, की महाराष्ट्रातली जनता कधी आपल्याला माफ करणार नाही म्हणून आज त्या ठिकाणी त्या भाषणामध्ये थोडस भावनिक होऊन बोलत होते। तुम्ही किती काही करा, लोक वेडी नाहीयेत, लोकांना सगळं कळतं, आजकालच्या लहान मुलांना सुद्धा कळतं की पक्षप्रमुख आदरणीय हिंदुराव चव्हाण माननीय बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे त्या ठाकरे परिवाराने त्या महाराष्ट्राला किती प्रेम दिलं आणि असं असताना सुद्धा तुम्हाला काही नसताना सुद्धा त्यांनी मोठं बनवलं आणि असं असताना सुद्धा तुम्ही त्यांना सोडून विशेष करून ज्या पक्षप्रमुख ज्या हृदय सम्राटांना सम्राटांनी कधी काही सोसायटी घेतलं नाही त्यांच्या मुलाला घ्यायची इच्छा नव्हती परंतु त्यांना नाहीलं असतो मुख्यमंत्री व्हावं लागलं आणि त्यांना मुख्यमंत्री झालेलं सुद्धा तुम्हाला देखावलं नाही, तुम्ही त्यांना त्या मुख्यमंत्री पदावर खाली खेचलं, खरोखर देव सुद्धा तुम्हाला माफ करणार नाही। मी या ठिकाणी सर्वांना सांगू इच्छितो की घाबरून जाता कामा नये, आपण सर्वजण शिवसैनिकांना हे नवीन नाही, अनेक वादळं आली गेली, आपण या ठिकाणी आत्ताच कोटीवाले बोलले आमच्याकडे ईडी बीडी काही येणार नाही, उलट आम्ही त्यांना सांगू आम्हाला काय देता येईल ते बघा, कारण आमच्याकडे काही नाही, आम्ही फाटके कार्यकर्ते आहोत। आज या ठिकाणी कोणालाही घाबरायची गरज नाही। आज सुद्धा तुम्हाला सांगतो ते पोलीस बंदोबस्तात आले, उद्धव साहेबांना वाटलं जर माझ्या शिवसैनिकांना उद्या जर मी शांत केलं नाही तर उद्या त्या ठिकाणी मोठा आगडोंब होईल, त्याच्यामध्ये काही बळी जातील, रक्तपात होईल म्हणून उद्धव साहेबांनी त्या ठिकाणी आदेश दिले आपल्याला आणि आपण सर्वजण त्या ठिकाणी त्यांचे आदेश पाळले। याचा अर्थ असं तुम्ही समजू नका का शिवसैनिक शांत आहे। आज त्या ठिकाणी तुम्हाला वाटतं आज मुख्यमंत्री बोलले आम्ही 50 जण आहोत आणि 50 जणांकडे 2000 कार्यकर्ते आहेत, अरे हो तुमच्याकडे 50 जण आहेत, तुमच्याकडे 2000 कार्यकर्ते आहेत, अरे ते तुम्ही पोचलेले कार्यकर्ते आहेत, ते संभाळलेले आहेत, आमच्यासारखे ते शिवसैनिक नाही आहेत, त्यामुळे तुम्ही या धमक्या आम्हा शिवसैनिकांना देऊ नका, आम्ही या ठिकाणी शांत आहे, दोपर्यंत शांत आहे, आम्हाला आमचं कुणी काय वाकडं करू शकत नाही, आमचे काय करायचे तुम्ही करून घ्या, आम्ही त्याला तयार आहोत। मी या ठिकाणी तुम्हाला सर्वांना विनंती करतो आपण सर्वजण एकजुटीने राहूया आणि पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मागे उभे राहूया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।